मशाल सामाजिक संस्था उरण यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे गरजू गोरगरीब व मोलमजुरी करणाऱ्यांसाठी मोफत कपड्यांचे वाटप करण्यात आले. यंदाचे हे त्यांचे 5वे वर्ष असून सदर कार्यक्रमास श्री साई देवस्थान साईनगर वाळाचे संस्थापक अध्यक्ष रवी पाटील तसेच रायगड जिल्हा परिषद सदस्य रवींद्र विश्वनाथ पाटील नंदकुमार इत्यादी मान्यवर व मशाल संस्थेचे सभासद उपस्थित होते. दरवर्षी अनेक वर्ष हे कपडे वाटपाचं काम तुम्ही नव्या वर्षाने शुभारंभाला करत असता त्याबद्दल प्रथमतः सर्वांना तुम्हाला धन्यवाद देतो. नंदूजी आपली टीम आणि तुमचे सगळे कार्यकर्ते यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम केला जातोय आणि गोरगरिबांना जे कपडे वाटप केलं जातोय त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि नवीन वर्षाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि चांगल्या पद्धतीने असे काम करत असताना आमचं पण काहीतरी खारीचा वाटा तुम्हाला लाभावं अशी आमची इच्छा आहे. तर कधी आमच्याकडून काय अपेक्षा असेल काही खारीचं वाटा उचलण्याचं आम्हाला तर आम्ही ते नक्की घेऊ. तर अशा पद्धतीनं सर्वांना शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या. नववर्षाचे सुरुवात चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून मशाल सामाजिक संस्था दरवर्षी सालाबाद प्रमाणे आज 5वं वर्ष आहे की हे चांगलं काम पुण्याचं काम वस्त्रदान हे आज आयोजित केलेलं आहे. या प्रसंगी उपस्थित असणारे आपले सर्वांचे लाडके रवींद्र विश्वनाथ पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व इतर सामाजिक बांधिलके असणारे पाहुणे मंडळी आणि मशाल सामाजिक विकास मंडळ यांच्यावर प्रेम असणारे सर्वच मंडळी होत. आज इथं आपण जो उपक्रम सतत राबवत असता मग गोरगरिबांना पुस्तक वह्या वाटप असतील किंवा वस्त्रदान असेल किंवा रक्तदान असेल अनेक कार्यक्रम कित्येक वर्षापासून नंदूजी आपण करत आहात. आपल्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक सर्व आहेत आणि हे सर्व ज्येष्ठ नागरिक कोणाकडे मागायला जात नाही तर आपलं स्वतःच खिचातून काहीतरी टाकून खऱ्या अर्थानं हे दान करत असतात. आणि आज हे आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे बाहेरून मंडळी येत असतात. आता लॉकडाऊन मध्ये ज्या वेळेला हीच मंडळी जेव्हा भुकेने व्याकुळलेली होती त्यावेळेला काही अनेक सामाजिक विकास मंडळ किंवा आपल्यासारखे चांगले करते पुरुष इथं आले आणि त्यांना ती मदत केली त्यांची भूक भागवली. आता ह्या इथं काम करत असताना नेहमीच कपडे खराब होत असतात नेहमीच जास्तीत जास्त कपडे लागत असतात. ही गरज तुम्ही जाणून जे चांगले चांगले कपडे म्हणजे जुने जरी कपडे चांगले असले तरी पण फाटके नाही चांगले कपडे आपण वाटप करत आहात आणि ह्या पद्धतीने सतत काम करत आहात. रवीजी आपल्याला माहित आहे की आपण प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला असतो आणि आपल्या हस्ते शुभारंभ होत असतो पण आपल्याला आनंद वाटतोय की ह्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पण काहीतरी छोटं छोटं काहीतरी करत असतो आणि ही मंडळी ज्या वेळेला आपल्याला प्रेरणा देते स्फूर्ती देते तेव्हाच आपण चांगलं काम करू शकतो. अशा पद्धतीच्या चांगल्या कामांना नंदूजी आणि सर्व तुमचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्वांचं मनापासून धन्यवाद. नववर्षाच्या आपला आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना हे चांगली कामगिरी अशीच अविरत आपल्या 100 पर्यंत होत राहो ही साईजांनी प्रार्थना करतोय आणि मी थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.